लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सेंटर का सेंटर का उद्घाटन आज आमचे सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय जे मंत्री है डॉक्टर सावरचंद मेघेलू जी हस्ते है। एक तो अशा पद्धति जे सेंटर है सगळ्या देशांमध्ये सुरू हो रहा है आणि डिसेबिलिटी जी आहे त्याचा चेकअप जो आहे तो लहान मुलं जी आहेत त्यांचा चेकअप लवकर होणं अत्यंत आवश्यक असतं आणि अशा पद्धतीनं त्यांना लवकर चेकअप करून त्यांच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा जी काही त्याची डिसेबिलिटी आहे ती पाहून त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट देण्याच्या संबंधामध्ये अशा पद्धतीचा सेंटरचा चांगला उपयोग होणार आहे आणि अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर जे आहे हे सेंटर लहान मुलांच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहे। त्यामुळं आज ऑनलाईन या सेंटरचं डिसेबिलिटी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचा उपयोग देशभरातल्या मुलांना होणार आहे। आपल्या देशामध्ये जवळजवळ 2 करोड 67 लाख एवढी ती दिव्यांगजनांची संख्या आहे आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आमच्या मंत्रालयाच्या मार्फत होत असतो। सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय जे भारत सरकारचं आहे हे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या मंत्रालयाला प्रोजेक्ट देत असतो आणि दिव्यांगजी मुलं आहेत अशा मुलांना आणि ते सगळ्या दिव्यांगजनांना योग्य मदत करण्याची भूमिका आमच्या मंत्रालयाची आहे। त्यामुळं आज डिसेबिलिटी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे आणि सर्व लहान मुलांना त्याचा अत्यंत चांगला उपयोग होणार आहे।